सर्वांवर विश्वास ठेवून नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये. अनोळखी व्यक्ती दिसून आल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क करावा. मागील काही दिवसापासून सोलापूर शहरात मुले पळवणारी टोळी फिरत असल्याची अफवा काही समाजकंटक सोशल मीडिया व्हॉट्सअपवर मेसेज पाठवून नागरिकांच्या मनात भीती निर्माण करत आहे. पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आपल्या भागात फिरणारे भिक्षुक अनोळखी माणसे कोणीही यांना मारहाण तसेच कोणत्याही प्रकारची शारीरिक व मानसिक इजा करून कायदा हातात घेऊ नये. तसेच सोशल मीडियावर बोगस संदेश व अफवा पसरू नये. सर्व सोशल मीडियावर सायबर गुन्हे शाखा तसेच शहरातील सर्व पोलीस ठाण्याच्या वतीने नजर ठेवण्यात आली आहे. असे संदेश व्यक्तिगत किंवा ग्रुपवर आल्यास ते संदेश डिलीट करावे व कोणालाही पुढे पाठवू नये. याबाबत सर्व ग्रुप ॲडमिन यांनी खबरदारी घ्यावी. संशयित व्यक्ती दिसून आल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा किंवा नियंत्रण कक्षास माहिती द्यावी. अजित एडके, B1 न्यूज, सोलापूर. आपल्या सोलापूर शहरामध्ये आणि राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून लहान मुलांना पळवणारी टोळी शहरामध्ये आलेली आहे अशा प्रकारच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या. राज्यामध्ये काही ठिकाणी गंभीर स्वरूपाच्या घटना घडलेल्या आहेत. आपल्या शहरामध्ये सुद्धा MIDCच्या हद्दीमध्ये मुले पळवणारी टोळी आली आहे असं समजून काही लोकांनी दागिन्यांना किंवा भांड्यांना घासणारे चमकवून देणारे जे लोक असतात, जे रोजंदारी व्यवसाय करतात, अशा लोकांना मारहाण केल्याची घटना घडली होती. त्याची आम्ही गंभीर दखल घेतली आणि त्यामध्ये दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल करून 6 लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. मला या निमित्ताने सोलापूरच्या जनतेला आवाहन करायचं आहे की अशी कोणत्याही प्रकारची टोळी आपल्या शहरामध्ये आलेली नाही. इव्हन राज्यामध्ये सुद्धा कुठेही अशा प्रकारची टोळी आलेली नाही. ही जी काही माहिती आहे किंवा व्हॉट्सअपवरून मेसेज येत आहेत ते पूर्णपणे खोटे आहेत. त्याच्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. असे संदेश जर आपल्या मोबाईलवर आले तर ते डिलीट करावेत. अशी कोणी अफवा पसरत असेल तर जवळच्या पोलीस चौकीला, पोलीस स्टेशनला किंवा नियंत्रण कक्षाला 100 नंबरला फोन करून माहिती द्यावी. कुठल्याही प्रकारे अशी खोटी अफवा पसरवण्याची गोष्ट आम्ही खपवून घेणार नाही. हे बेकायदेशीर आहे पूर्णपणे आणि अशा लोकांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करू. धन्यवाद.